झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुस्त कर्मचाऱ्यांची। या लेट लतीफ कर्मचाऱ्यांना उपमहापौर आणि सेनेच्या गटनेत्यांनी गांधीगिरी करत गुलाबाचं फूल दिलं। कल्याण डोंबिवली महापालिकेचं कामकाज सकाळी 9:30 ते 10:30 दरम्यान सुरू होतं, परंतु कर्मचारी खुशाल 10:30 किंवा 11 येतात। साहजिकच नागरिकांना त्यांचा त्रास होतो, त्यांची कामं खोळंबतात। या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर उपमहापौर राहुल दामले आणि शिवसेना गटनेता कैलास शिंदे यांनी मुख्यालयात धाड टाकली, तेव्हा 95% कर्मचारी वेळेत आले नसल्याचं लक्षात आलं। त्यांना गुलाबाचं पुष्प देऊन कामावर लवकर या अशी विनंती करण्यात आली। झी 24 तास एक पाऊल पुढे।